अधिकारी यांच्या चेंबरमध्ये त्या दिवशी 4:45 वाजता जे राजगुरे आले व त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती द्या, मी 7 अर्ज दिलेले आहे, त्याची माहिती तत्काळ मला आताच्या आता पाहिजे. तर सहाय्यक प्रशासकांनी म्हटले की मी तुम्हाला तुमचे 6-7 दिवस झाले अर्जासाठी, आम्ही तुम्हाला 30 दिवसात देऊ. तर त्यांनी 30 दिवसात देण्या म्हटलं की बा तुम्ही का मला नियम वगैरे शिकवता काय, नियम वगैरे शिकवता काय, असं तसं करून त्यांनी मोठ्या आवाजात बोलणे चालू केल्यानंतर तिथे मी उभे होतो बाजूला, त्यांनी मोठ्या आवाजात बोलता बोलता माझ्या अंगावर हात घातला, मी खाली पडलो. त्या प्रकारे थोडी प्रशासन अधिकाऱ्यांच्यामध्ये मारहाण झाली व त्यांनी नंतर फाईल वगैरे फेकफाक केली आणि असा हा प्रकार घडला. त्यामुळे संघटना पूर्ण आता कामबंद आंदोलन करत आहे. वीरेंद्र भोया आंदोलन झालं. दिनांक 29 तारखेला जी घटना घडली अत्यंत निंदनीय अशी घटना आमच्या कार्यालयात घडलेली आहे. ती वारंवार शासकीय कार्यालयात काही माहिती अधिकाऱ्याखाली माहिती मागणं किंवा इतर माहिती मागून कर्मचाऱ्याला वेठीस धरणं, अर्वाच्या भाषेत बोलणं, वारंवार तक्रार करणं, जे नियमानं जे व्यवस्थित वेळेवरती कामं करत त्याच्यामुळे बाधा निर्माण होत आहे आणि बरेच लोक ह्याच्यानं ब्लॅकमेलसुद्धा करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमरावती विभागात जर पाहिलं तर आमच्या कार्यालयाचं कामकाज करण्यासाठी आज 60% कर्मचारी रिक्त पद आहेत. आम्हाला सगळे कामं करून घेताना आधीच सर्व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आहे. ह्या याच्यामध्ये अशा प्रकारचं जे वेगळ्या दबावाखाली येऊन लोकांना त्रास देऊन मारण्याचा असा प्रयत्न करणं म्हणजे अत्यंत निंदनीय अशी बाब आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध आमच्या कृषी विभागामार्फत करत आहे. अमरावती विभागातले कृषी सहाय्यकापासून विभागीय कृषी संचालक कार्यालयापर्यंत आमच्या जे मागण्या आहेत की अशा प्रकारचे ज्या माहितीचा जनहिताशी संबंध नाही किंवा समाजाशी संबंध नाही अशा प्रकारची माहिती लोकांना देण्यापासून शासनाने बंधनं घालावी. त्याचबरोबर वारंवार जे तक्रारी करणारे लोक आहेत की ज्याचा काही संबंध नाही असे जे तक्रार करते ह्यांना ब्लॅकलिस्ट करावं आणि हे अशा जर घटना घडते तर याच्यावर शासनाने कठोर अशी कारवाई करावी अशा प्रकारची मागणी कृषी विभागामार्फत आम्ही शासनाकडे सादर करणार आहे. आम्ही माननीय विभागीय आयुक्त, सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय, सर्व पालकमंत्री, सर्व आमदार, सर्व खासदार महोदयांना आम्ही आमचं सगळं निवेदन देणार आहे. तर जोपर्यंत आम्हाला आमच्या लोकांचं शासन त्यांच्यावर कारवाई करणं आमच्या लोकांचं मनोबल वाढणार नाही, पण लोकांना काम करण्यामध्ये अजूनही ते तणावाखालीच काम करत आहेत. काही लोक आत्महत्यासुद्धा करण्याचा प्रयत्न केले आहेत. म्हणजे हे असे जर घटना घडले तर लोकं खरंच काम करण्यासाठी दचकणार आहेत. मी शंकर तोटार, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक अमरावती. 29/1/2021 रोजी आमच्या विभागीय कृषी सहसंचालक अमरावती कार्यालयामध्ये दुपारी 4 ते 4:30 दरम्यान आमचे प्रशासन अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये मीटिंग सभा चालू असताना अचानक सुरेशा राजगुरे हे कॅबिनमध्ये कोणालाही परवानगी न घेता कॅबिनमध्ये आले आणि कॅबिनमध्ये आल्यानंतर आमच्या माहिती अधिकार ज्यांच्याकडे आहे सहाय्यक प्रशासन अधिकारी आमच्या चौधरी मॅडम आणि डायरेक्ट चौधरी मॅडमच्या बाजूला ते जाऊन बसले. डायरेक्ट चौधरी मॅडमच्या बाजूला जाऊन बसल्यामुळे त्या घाबरल्या आणि त्या तिथून उठल्या आणि दुसऱ्या चेअरमध्ये त्या जाऊन बसल्या. दुसऱ्या चेअरमध्ये जाऊन बसल्यानंतर त्यांनी त्यांना विचारलं, त्यांनी त्यांना 20 तारखेला त्यांनी 7 मुद्द्यांची माहिती त्यांना मागितली होती आणि त्यांना विचारलं की मॅडम तुम्ही माझी माहिती द्या. मॅडमनी त्यांना सांगितलं की जी अनुकंपाची माहिती तुम्ही मला मागितलेली आहे, तुम्ही आम्हाला मागितलेली आहे, तर ती जी माहिती काढणारे आमचे लेखक हे आहे, लिपिक आहे, तर ते सध्या आज रजेवर आहे आणि तुम्ही माहिती मागून 20 तारखेला तुम्ही माहिती मागितलेली आहे आणि आता 7 दिवस त्या माहितीला झालेल्या आहे.
30 तारखेपर्यंत मी आपल्याला पूर्ण माहिती देते. तेव्हा त्यावेळी ते म्हणाले की नाही, मला आता 2 मिनिटातच मला माहिती पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की साहेब 2 मिनिटात माहिती देणं शक्य नाही. आणि तरी ते त्यांच्यावर अरे रवीच्या भाषेत त्यांना बोलायला लागले आणि हा सगळा प्रकार पाहून त्या घाबरल्या आणि तिथे त्या रडायला लागल्या. त्याचवेळी भोयर आमचे अनुरेखक भोयर वीरेंद्र भोयर तिथे बसलेले होते. वीरेंद्र भोयरांना सुरेश राजगुरे म्हणाले की तुम्ही बाजूच्या ऑफिसमध्ये तुम्ही असताना तुम्ही इथे काय करता आहात. तेव्हा वीरेंद्र भोयर त्यांना म्हणाले की तुम्ही मला विचारणारे तुम्ही कोण, माझे अधिकारी मला विचारतील तुम्ही मला काय विचारतात आहे. तेव्हा ते म्हणाले की मी सुरेश राजगुरे, तू मला नियम शिकवतो का, मला कोणी नियम शिकवू शकत नाही. या शब्दात ते त्यांच्याशी बोलले आणि त्यांच्याशी त्यांनी हुज्जत घातली. अरे रावीच्या भाषेत ते बोलायला लागले, मोठ्या भाषेत बोलायला लागले आणि त्यावेळी यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याशी अशा शब्दात बोलू शकत नाही. आणि डायरेक्ट त्यांनी त्यांची कॉलर पकडली आणि त्यांना खाली